On that. फटकाभर दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर चांगली ठसण पाहायला मिळेल चांगली मॅच मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल या तेळ मात्र शंका नाही आहे दर्जेदार आयोजन आई गावदेवी चषक दोन हजार एकवीस या आपल्याला पाहायला मिळतंय घेसरच्या मैदानावर राऊंड विकेट ना ओ अकु टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन मात्र इथे कट केलाय अगदी पॉईंटच्या वरतून इथून मात्र पाहावं लागेल दुसरी रन सुद्धा कंप्लीट होईल दोन धावांच्या मदतीनं हळूहळू मात्र स्कोरकार्ड पुढे सरकवत चाललेत दोनही सलामीवीर महिंद्रनं सुद्धा खात उघडलंय या दोन या धाबेनं पाच धाबा धाव फलकावर पाच धाबा झाल्या चार ओरची मॅच आहे त्यामुळे पहिलं षटक आपण पाहतो ज्या षटकामध्ये फक्त दोनच क्षेत्रक्षक थर्टीआर सर्कलच्या बाहेर आहेत एक अगदी डीप लेग आपण पाहतो आणि एक थोडस वाईट ऑनला मात्र क्षेत्रक्षक आहे बाकी सगळे नऊ क्षेत्रक्षक थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये इथे मात्र पाहा लागेल ला अगदी पॅडला लागून मात्र बॉल पॉइंट कडे आला होता लेग बायचा इशारा मात्र अंपायरचा येतोय सिंगल मिळेल एकेरी धाव तिथून मारा आतापर्यंत केलाय तो, केला तो सुशील या गोलंदाजानं मोठे फटके खास करून खेळ खेळताना पाहायला मिळत नाही कारण चार ओरची मॅच म्हटली पहिल्या षटकामध्येच अगदी आक्रमण व्हायचं आक्रमण करायचं या ईर्ष्यानं मात्र दोनही सलामी मैदानामध्ये येत असतात परंतु ते आक्रमण पाहायला मिळालं नाही सुशीलचा हा बॉल इथून मात्र शॉर्ट फाईनलेक्स क्षेत्रेक्षकाला चकून चाललाय डीप सीमारेशा पार आणि हा पहिला चौकार येतोय तो अर्थातच हर्षिले पण दहिसर टीमसाठी <music> तर हा चौकार मिळाला आहे आणि ज्याची नितांत आवश्यकता होती हो ट्रायव्ह करायचा होता व्यवस्थित टाइम आला नाहीये आणि इथे पाहावं लागेल आणि चप्पल आपल्याला म्हटलं जातं थ्रो सुद्धा खूप चांगला आला होता कलेक्शन थोडंसं गडबड झालं तोपर्यंत मात्र सहजतेनं धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या दोन आणि या दोन धावांच्या मदतीनं मात्र पहिलं षटक संपत असताना बिन बाद बारा दमदार सुरुवात म्हणता येईल हर ते हर्षले पंत सर टीमची महेंद्र खेळतोय दोन धावांवर तर अजयनं मात्र चांगलं योगदान दिले चौकाराच्या मदतीनं नऊ धावा उभ्या केल्यात चार ओची ची मॅच आहे त्यामुळं निदान बाराच्या सरासरीनं जर गेलं अठ्ठेचाळीस पन्नासच्या आसपास ही धावसंख्या गेली तर एक चांगलं लक्ष मात्र जरूर उभं करू शकतो जर याच धावगतीनं मात्र पुढे गेलं तर थोडं स्पीडअप करायचं आहे मी विनंती करेन आम्हाला सुद्धा माहिती आहे दोन्ही संघ नुकतेच बॅच खेळले होते टायगर संघ परंतु आपल्याला आज सामने सुद्धा कव्हर करायचे त्याच्या दिवसामध्ये त्यामुळं आम्ही ही सूचना वारंवार करू जेवढा सेकंद आमच्यासाठी वाचत जातील तेवढा आमच्यासाठी खूप चांगलं आहे कारण वेळेमध्ये आयोजन करणं खऱ्या अर्थाने ही आयोजकांची सचोटीच असते आणि ते संपवावं सुद्धा लागतं जाऊया दुसऱ्या षटकाकडे ज्या ठिकाणी सुशील नंतर मात्र गोलंदाजीसाठी दाखल होतोय संदीपकडे चेंडू द विकेट ना दिलायच बॉल ची एज घेऊन मात्र शॉर्ट लेकडे येतोय अगदी थोडासा खुलवा टप्प्याचा बॉल होता सिंगल येते एकेरी धाब्याच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे जाईल पहिल्यांदा बॅटिंग करतोय त्यामुळं डोळ्या समोर मात्र एक लक्ष्य असेल अमुक अमुक धावांचं आणि त्या लक्षाला मात्र पोहचावं लागेल त्या लक्षापर्यंत कारण माहिती आहे अजयला सुद्धा की समोरचा संघाकडे शंतनू सारखा दिग्गज खेळाडू आहे आणि टायगर संघ म्हटला की एक नामवंत संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे त्या संघासमोर एक चांगलं लक्ष चांगलं आव्हान ठेवावं लागेल यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा मी म्हणेन व्यवस्थित टाइम झालं नाही आहे दुसऱ्यांदा असं घडलं आणि यावेळेस मात्र तावचीच्या स्वरूपात अजयला मात्र परतावं लागेल पहिल्या विकेटचं पतन होतंय पहिला धक्का हर्ष इलेव्हन दहिसर संघाला धावचीच्या स्वरूपात इथे मात्र पहिली सफलता मिळवली ती अर्जुन इलेवन डायगर टीमनं आणि चौदा या धावसंख्येवर या मात्र पहिला गडी गमवलाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतोय राहुल पाटील खेळावं लागेल इथे अजय चांगलं योगदान दिलं दहा दहा चांगली बॅटिंग करत होता तवचीच्या स्वरूपात मात्र तो दुर्दैवीरित्या बाद झाला परंतु तो बाद झाल्यानंतर इथे किल्ला सांभाळावा लागेल महेंद्र आणि राहुल दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे परंतु ही क्षमता आता मात्र सिद्ध करावी लागेल कारण समोर मात्र तेवढ्या ताकदीचा संघ आहे त्यामुळे काही झालं तरी अगोदरच म्हटलं होतं बाराच्या सरासरीने जर धावा आल्या तर एक चांगलं लक्ष मात्र उभं करता येऊ शकत राहुलसाठी आपण फील्ड पाहतोय अगदी सिलीमडॉनला क्षेत्रक्षक तैनात स्वतः शंतून त्या ठिकाणी उभा आहे थोडस प्रेशर नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी थोडस धडपण वाढवण्याचा हा प्रयत्न मात्र केला जातोय उर्ध विकेटनं पहिल्याच बॉलवर बिकेट करण्याचा प्रयत्न अतिशय वेगानं मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय निर्धाव चंडूची सांगता अक्रॉस लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला होता यावेळेस राहुलनं परंतु हा प्रयत्न मात्र त्याचा हणून पडलाय तो गोलंदाज संदीप खूप चांगली लाईन आणि लेंथ आहे आणि तेवढाच वेग सुद्धा वेगापेक्षा गोलंदाजीवर नियंत्रण असणं फार गरजेचं आणि ते संदीपच्या गोलंदाजी मधून पाहायला मिळतोय बिडल स्टंप उकडलाय आणि मधली फळी उडवलंय इथे मात्र फलंदाज बाद होतोय आल्या पावली माघारी फिरावं लागतंय आता मात्र शून्य या धावसंख्येवर भोपळाही फोडूनच देता राहुलला मात्र काढलंय मैदानाच्या बाहेर आज थोडासा खराब खेळ त्याच्याकडून जरूर झाला आहे असंच म्हणावं लागेल कारण राहुलसुद्धा एक टॅलेंटेड बॅट्समन आहे परंतु तो दोनही फटके त्याचे पाहिले तर अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑस्ट्रोनच्या बाहेर थोडासा पाय टाकून मात्र तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आजकाल पाहायला लागलं तर ऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके फार कमी फलंदाज खेळत असतात त्यामुळं ज्या पद्धतीनं तो अगोदरच मन बनवलं होतं त्यांनी ऑन साईडला खेळायचं सा। बऱ्याच वेळा चेंडू येतो त्या पद्धतीने आपल्याला खेळावं लागतं परंतु त्याचे निर्णय अच्छे मात्र चुकले आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी कुटुब्याचा बॉल स्मार्ट क्रिकेट अगदी लेट शॉट मात्र खेळलाय आहे त्याड सीमा रेषेच्या पलीकडे हा बॉल जाईल आणि बऱ्याच अवधी मात्र दही टीम साठी हा खणखणीत चौका आहे नुकताच आलेल्या जयेशच्या बॅट मधून अगदी पहिलाच बॉलवर हा चौकार आलाय आणि चौकाराने आला टीमची धावसंख्या अठरा या आकड्यावर यावेळचा फटका अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय पाहावं लागेल इथे लॉंगॉनचा फिल्डर कडून थोडीशी चुकी जरूर झाली थोडासा पाहायला गेला तर स्लीप झाला त्या ठिकाणी परंतु बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय तो सीमा रेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार मच निडेड बाउंड्रीज uh, या ठिकाणी पाहायला गेलं तर चौथ्या क्रमांकावर येणारा जयेशन मात्र आपल्या टीमसाठी मिळवून दिल्या आणि दोन बॉलमध्ये चारशेच्या स्ट्राईक रेटनं तो खेळतोय आणि गरज होती हर्षले पण दहिसर टीमला ही गरज आता मात्र पूर्ण केले दोन चौकारानं पुन्हा एकदा टीमची धावसंख्या जर पाहिली तर आकार येत असताना कारण पहिले आपण पाहिले, पाहिले अगदी चार चेंडू तर अगदी टिचून मारा केला होता संदीप शेवटच्या दोन बॉलवर मात्र दोन चौकार आल्या दोन षटकानंतर बावीस ही धावगती पुढे चालले महेंद्र आणि मोठी जबाबदारी पूर्ण करणार का नवीन गोलंदाज येतोय सागर सागरचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला प्रहार पाहायला मिळतोय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर आणि हा उत्तुंग असा फटका सहा धावांकरता षटका च्या बॅट मधून अगदी सहजतेनं मात्र हा षटकार मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेचला गेला थोडासा इथे क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र हलचल निर्माण झाले क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय अगदी सिली मिडॉनला पहिल्यांदा आपण पाहिलं क्षेत्रक्षक तैनात केला गेला होता परंतु ज्या पद्धतीनं आता मात्र दोनही फलंदाज आक्रमक झालेत तसं शंतनुनं आता मात्र फिल्ड रचनेमध्ये थोडासा बदल करण्यास सुरुवात केले आणि आता क्षेत्रक्षक थोडेसे बाउंड्री लाईनच्या आसपास सरकवले जातात आणि एक दोन मोठ्या फटक्यानं प्रेशर कसं रिलीज होतं हे मैदानामध्ये मा आता मात्र त्याची प्रचिती पाहायला मिळाले अठ्ठावीस धावा रन्स इथे बॅट ची एज लागले इथे पाहावं लागलं प्रॉपर टायमिंग झालं नाहीये स्वतः एसटी रक्षक तोपर्यंत पोहोचलाय सिंगल येईल एकेरी धावेनं हळूहळू का होईना आता मात्र सुस्थितीमध्ये मा पोहोचलाय पहिल्यांदा बॅटिंग करत असतं आणि गरज आहे हर्ष लेवन दईसर टीम साठी कारण समोर मात्र तेवढा साक्तीचा संघ आहे त्यामुळं समोरच्या संघासमोर सुद्धा चांगलं आव्हान ठेवावं लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता मात्र पावलं टाकली जातात जयेश्न ज्या पद्धतीनं तो आला त्यानं पाहिलं आणि जो प्रेशर जो होता दहिसर संघावर जे प्रेशर मात्र क्षणार्धात रिलीज केलं त्या दोन चौकारांना आणि तिथून आता मात्र धावसंख्येला आकार सुद्धा यायला लागलाय पुन्हा एकदा क्षेत्रक्षणामध्ये बदल अगदी जसं जसं स्ट्राईक जस रोटेट होते तसं क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय हो थोडासा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला इथे मात्र निर्धाव चंडूची सांगतात कम बॅक करतोय गोलंदाज सुद्धा सागर दहाच्या रनरेट न जर या धावा आल्या तर आपण पाहतोय होऊ शकतील म्हणजे एक चांगली टोटल इथून उभारू शकतो पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केलाय ग्रेट शॉट अफलातून फटका पाहायला मिळतोय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून टोकलेला हा उत्तुंग षटकार डायगर संघाच्या भेदक माऱ्यासमोर आता मात्र आक्रमक खेळी करत असताना पाहायला मिळतोय जयेश दोन चौकार आणि एक षटकाराच्या सह्यानं पाहायला गेलं तर तुटून पडलाय असंच म्हणावं लागेल डायगर संघाच्या गोलंदाजांवर आणि पूर्णपणे आता मात्र या धावसंख्येला आकारच दिला नाही तर चांगली पद्धतीनं धावसंख्या आता मात्र पुढे नेत असताना यावरचा हा फटका ऑन साईडला पुन्हा एकदा पाहतोय बाडिश ऑनला सरळ क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये भावेश त्या ठिकाणी होता खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी झेल स्वीकारलाय आणि चांगली इनिंग मात्र जयेश या ठिकाणी संपुष्टात येते तब्बल चौदा दावांची अगदी शॉर्ट बट स्वीट इनिंग यावेळेस मात्र संपते आणि हा लागलेला आणखीन एक धक्का हर्षलेवन दहिसर संघाला फार गरजेचं असतं या पाहायला गेलं शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये सागरचं आपण हे षटक पाहतोय या षटकामध्ये दोन षटकार जरूर पाहायला मिळाले ते हर्ष इलेवन दहिसर टीम कडून अर्थातच महेंद्र आणि एक जयेश कडून पाहायला मिळाला यावेळेस हा बॉल बडॉनला क्लिअर करतोय क्षेत्रक्षक अगदी ऑन पासून धावत आलाय सिंगल येईल एकेरी धावेनं थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला तो सागरनं कारण दोन षटकार बसल्यानंतर सोपं नव्हतं परंतु मागची विकेट आणि त्यानंतर थोडासा कंट्रोल पाहायला मिळाला आणि या षटकामध्ये धावा आला त्या तब्बल चौदा धावा आणि टायगर टीम कडून या तीन षटकांमध्ये हे षटक ठरलं ते सागरचं तीन षटकांचा सा खेळ या ठिकाणी संपलाय दावफल बाराच्या सरासरीनं छत्तीस धाबा पाहायला मिळतात शेवटच्या सहा चेंडूंचा खेळ बाकी नवीन फलंदाज आपण पाहतोय शरदला आणि त्याच्याकडून सुद्धा पाहायला गेलं तर सहा छटूंमध्ये एक दोन चांगले मोठ्या फटक्यांची अपेक्षा बाळगून असतील ते अर्थातच दहिसर संघाचे पाठीराखे परंतु हे षटक अर्जुन इलेव्हन टायगर साठी सुद्धा तेवढंच महत्वाचं कारण या षटकामध्ये जर कंट्रोल पाहायला मिळाला थोड्याशा कमी धावा पाहायला मिळाल्या आणि तर मी म्हणेन या धावाचे होऊ शकतात परंतु या षटकामध्ये पंधरा किंवा त्याहून पेक्षा जास्त धावा आल्या तर दुसऱ्या सतरामध्ये मात्र थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते टायगर टीमकडे आणि तोच प्रयत्न आता मात्र हर शिलेबन दहीसर संघाच्या फलंदाज अर्थातच महेंद्र आणि शरदचा असेल या षटकामध्ये काही झालं तरी एक दोन मोठे स्ट्रोक जर आले तर एक चांगली टोटल मात्र उभी करता येऊ शकतं आणि जेणेकरून आजच्या दिवसामध्ये दोन सामने जिंकू शकतो परंतु त्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा मोठी फाईट पहायला मिळेल परंतु त्यापूर्वी मात्र टार्गेट कसं सेट होतोय याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलंय कोलंदाजी मार्कवर येतोय दिनेश हातामध्ये चेंडू सोपवलाय हो स्लॉग गोरची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल कट केलाय फ्लॉतून फटका अतुलनीय फटका पाहायला मिळतोय बॅकपुटला गेला जागा बनवली आणि त्याच मात्र स्क्वेअर कटचा नेत्रदीपक फटका चार दाबांकरता खणखणीत चौकार महेंद्र सलामीला आलेला हा फलंदाज पाहायला गेलं तर पहिल्यांदा अगदी सावधानतेनं खेळत होता आणि ज्या पद्धतीनं अजयनं आक्रमक सुरुवात केली होती तोपर्यंत शांत होता मैदानामध्ये त्यानंतर जयेशची बॅटिंग पाहिली आणि आता मात्र सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत एक आता सिनियर खेळाडू मात्र या टीमसाठी किती त्याचं महत्व असं हे तो मात्र दाखवून देतोय एवढचा हा फटका कम्प्लिटली मिस झालाय इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यासाठीच आणि आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र धावची स्वरूपात माघारी परतावा लागेल शंतनुची आता मात्र फेकी आणि तिथून मात्र आणखीन एक धक्का बसलाय हर्ष हर्षलेबन दहिसर टीमला आणि फलंदाज मात्र बाद होतोय महेंद्रची पंधरा धावांची इनिंग याच ठिकाणी संपुष्टात सापर्डे आणि दिवा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपली उपस्थिती अनिवार्य आहे सापर्डे आणि दिवा शंतनु किती चपळ आहे मैदानावर याचं द्योतक आता मात्र पाहायला मिळालं यावेळेचा हा फटका थोडीशी बॅट आपण म्हणूया हलकीशी क्रॉस झाली होती कव्हरच्या दिशेमध्ये हा फटका आणि सहजतेनं मात्र दुहेरी धावा मात्र मिळतील या दोन धावांच्या बरोबरीनं आता मात्र पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन स्कोर काढतो बेचाळीस या आकड्यावर ऑन बोर्ड हर्ष इलेव्हन दहीसर संघ करतोय फलंदाजी त्यांच्या विरोधामध्ये आपण क्षेत्रक्षण करणारा संघ पाहतोय अर्जुन इलेव्हन डायकर ओ दिनेसा हा बॉल या मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेमध्ये इथे मात्र चकवा देतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर अफलातून कवड्राऊ पाहायला मिळतोय आणि बॉल सीमा पार रन्स मिळतील चार आणि डैसर टीम साठी हा कणकणी चौकार एक्कावन्न धावा पहिला चार ओव्हर्स मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना जे लक्ष मनामध्ये होतं ते लक्ष आता मात्र गाठलंय आणि पन्नासच्या पुढे ही धावसंख्या नेऊन ठेवलंय चांगली बॅटिंग पाहायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये सगळ्याच फलंदाजांकडून आणि बावन्न धावांचं लक्ष आता मात्र असणार आहे आणि हे लक्ष आता मात्र साजरं करावं लागेल तेराच्या सरासरीनं तेराच्या धावगतीनं आता मात्र शंतनु अँड टीमला पुढे जावं लागेल हा सामना जिंकायचा असेल तर तर टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दिवा आणि सापारडे दिवा आणि सापार्डे या दोनही टीम्स मध्ये सन्माननीय फुलाजी भोईर साहेबांच्या शुभ या सामन्याचा टॉस केला जातोय इज द कॉल अँड टेलिट सपाटे टीम सपाटे टीम नाणेफेक जिंकले काय निर्णय असेल सपाटे संघ क्षेत्रक्षण क्षेत्र आई गावदेवी केसर संघाचं आयोजन फार मोठी लाख मोलाची स्पर्धा आहे समोर मात्र दिवा सारखा दिग्गज संघ आहे काय रणनीती असेल पाच ओव्हरच्या मॅच मध्ये सर्वप्रथम तर आई गावदेवी चषक निलजेपाडा घेसर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि दिवा संघ चांगला संघ आहे त्यांना आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच टॉस हरलाय दिवा संघ पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आज मात्र कोणत्या जास्त फलंदाजांकडून अपेक्षा असेल तुम्हाला की हे फलंदाज आज जर का चमकले तर आम्ही चांगलं लक्ष मात्र सापाडे संघासमोर ठेवू शकतो सुमित आहे संकेत आहे दीपक आहे अश्विन आहे यांच्यावर आम्हाला जास्त भरसा आहे कसं वाटे येऊन आई गावदेवी घेसर संघाच्या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल आयोजन खूप सुंदर आहे आम्ही दरवर्षी स्पर्धा खेळायला हे करतो खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा तर प्रेझेंटेशन बॉक्स मधून नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो सापाडे संघानं आणि पहिल्यांदा फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय बस्ट ऑफ द लक बोट टीम्स जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे ज्या ठिकाणी दुसरं सत्र आणि बावन्न धावांचं लक्ष आता मात्र पूर्ण करावं लागणार आहे आणि या बावन्न धावांच्या लक्षाला आता मात्र कशा पद्धतीनं सामोरं जाणार डायगर संघ त्या डायगर संघाचा बॅकबोन ओळखला जातो शंतनू शंतनूच्या खेळीकडे खास करून विशेष लक्ष असेल कारण बावन धावा चेस करायचे असेल तर त्याला सुद्धा एक मोठी इनिंग खेळावी लागेल परंतु ज्या पद्धतीनं दहिसर संघानं फलंदाजी ही फलंदाजी पाहिली तर नक्कीच जे लक्ष मनामध्ये होतं त्यांच्या हे लक्ष डायगर संघाच्या विरोधामध्ये एवढ्या धावा करणं आणि ते लक्ष मी तर म्हणेन हे लक्ष पाहून ते थोडंसं आनंदित जरूर असतील परंतु फलंदाजांनी चांगली कामगिरी जरूर केले परंतु या चांगल्या कामगिरी बरोबर आता मात्र धावांचं पाठबळ आहे गोलंदाजाला परंतु गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये आणि इथून मात्र या गोलंदाजांवर विशेष लक्ष असेल ते अर्थातच हर्ष हर्षलेबन दहीसर संघाच्या कारण बऱ्याच वेळा आपण जास्त धावा करतो परंतु कधी कधी गोलंदाज अपयशी ठरतात त्यामुळे धावांचं पाठबळ जास्त असताना सुद्धा कधी कधी आपल्या थोड्याशा चुकीच्या क्षेत्रक्षणामुळे सामना गमवावा लागतो तर ही रणनीती आखली गेली असेल आता मात्र कशा पद्धतीनं या चार षटकांमध्ये कोणाला गोलंदाजी द्यायची माझ सिच्युएशन गोलंदाजी गोलंदाजीमध्ये बदल कसा करायचा क्षेत्रक्षणामध्ये काय करायचं या रणनिती आता मात्र आखल्या गेल्या असेल आणि धावांची चेसिंग करत असताना मात्र एक वेगळी स्ट्रॅटेजीनं जावं लागतं कारण तेराची सरासरी आहे मग पहिलं षटक जे सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे या षटकामध्ये किती धावा आल्या पाहिजेत त्यानंतर कोणता गोलंदाज आहे ज्या गोलंदाजावर हल्ला चढवायचा कारण दोन्ही संघ बऱ्याच वेळा आमने सामने आले दोन्ही संघांचे पाहायला गेले तर अगदी तर आमचे पाहुणे मंगेजी बोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे आई गावदेवी चषक दोन हजार एकवीस मध्ये सुस्वागतम जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सागर आणि नितेश पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल पासून सुरुवात मात्र पाहायला मिळते परंतु फिल्डिंगचा मात्र अप्रतिंब नजारा पाहायला मिळालाय जयेश त्या ठिकाणी होता असं वाटलं होतं आम्ही सुद्धा बोलणार की आज चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल की काय परंतु तो मात्र आडवा आला आणि हेच जर कमिटमेंट असते आणि जेव्हा क्षेत्रक्षण चांगलं होतं आपसुकच मात्र प्रतिस्पर्धी टीमवर दबाव येत असो आणि पहिल्याच बॉल पासून पाहायला गेलं तर टायगर संघाने सुरुवात जरूर केली होती परंतु आता मात्र चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे थोडासा दबाव जरूर येईल एक चांगला फटका सा... चौकारानं थोडस दडपण आता मात्र दूर झालं असेल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती सहा या आकड्यावर अजय पाटील हा बॉल सरळ सोडून दिलाय अंदाज होताच सा। आउट साईड ऑफ स्टम्प ऑब्विसली पंचांचा इशारा मात्र वाईट बॉलचा येतोय सिंगल येईल एकेरी धाव्याच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या जाऊन पोहोचले ती सात या आकड्यावर सुभाषजी पाटील सर अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मोठं नाव इथे मात्र कम्प्लिटली बीट झालाय डोक्यावर हात सुद्धा लावतोय पण त्याला माहिती आहे इथे पूल आपल्याला करता आला असा हा फटका थोडासा शॉर्ट ऑफ लेन जरूर होता आणि आजकाल अशा पद्धतीचे चेंडू मात्र सरळ मात्र पूलच्या फटक्यानं धाडले जातात ऑन साईडला मिस केलाय हो सरळ पाठवर दिला होता आणि हे आमंत्रणाचा मात्र स्वीकार केलाय फुल टॉस बॉलला धाडलंय विकेट सीमारेषा पार कणकणी तसा षटकार बऱ्याच वेळा गोलंदाजाच्या मनामध्ये असतं फुलर लेंथ टाकणं यॉर्कर लाईन करणं परंतु ते करत असताना बऱ्याच वेळा फुल टॉस होऊन बसतो आणि तेच पाहायला मिळालं हो आणखीन एक फुलर लेंथ यावेळेस हा बॉल घरंगळत चाललाय अगदी कार्पेट ड्रायू वेगानं थ्रो येतोय आणि फलंदाज मात्र कदाचित क्रीजमध्ये परंतु पंचांनी मात्र हा निर्णय सोपवलाय तो ऑब्विसली रेफर केलाय थोडं अंपायरसाठी टी व्ही अंपायरसाठी रेफर केलंय कारण अगदी क्लोज डिसिजन असावा त्या ठिकाणी पंचांच्या मनामध्ये आणि आजकाल टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेले कोणती मनामध्ये असेल तर लगेच आपल्याकडे पाहायला गेलं तर मॉडर्न टेनिस क्रिकेट आहे आणि त्याच्या माध्यमातून इथे मात्र नॉट आउट इज कॉल फलंदाज आपल्या बॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित तर इथे जाऊया स्कोर कार्ड कडे ज्या ठिकाणी पहिलं षटक आपण पाहिलं ते अजय पाटीलचं आणि अजय पाटीलच्या या पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या तब्बल पंधरा धाबा बिनबाद पंधरा तेराची सरासरी राखायची आहे त्या सरासरीपेक्षा मात्र दोन धाबा जास्त उभ्या केल्यात आणि नक्कीच आगाच केलाय का या धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत या धावांचा यशस्वी पाठलाग आम्ही करू शकतो आणि हे दाखवून दिले अगदी पहिल्या षटकामध्ये सागर पाटील जो पाच बॉलमध्ये तेरा धावांची इनिंग खेळले एका बाजूला नितेशला आपण पाहिलं जो सिंगल काढून नॉनस्ट्राईक एंडला उभा होता आणि दोनही फलंदाजांनी अगदी चांगल्या पद्धतीनं सुरुवात करून दिले अर्जुन इलेव्हन टायगर टीमला मार्ग वर येतोय सुमित काही झालं तरी इथून मात्र थोडस धावांवर कंट्रोल करावा लागेल विकेट साब्यात कारण आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की कितीही धावा चेस होऊ शकतात याची प्रचिती आपण वारंवार पाहिले परंतु जर सुरुवातीलाच एक दोन विकेट गेल्या एक चांगलं षटक जर पडलं जे हवं आहे दर टीम कडून हो अतिशय वेगवान परंतु या वेगाला आता मात्र पाहावा गेलं बॉल मात्र फाईन एक्स रेषेच्या पलीकडे चाललाय बीट कम्प्लिटली केलं होतं गोलंदाज सुमितनं परंतु बाँड्री मिळते आणि इथे नशिबाचा चौकार राउंड कव्हर्स कव्हर्सला है, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे सिंगल येईल एकेरीज धावेच्या मदतीने मात्र संख्या पुढे चालले ती जाऊन पोहोचले वीस याकड्यावर ट्वेंटी रन्स मागचा जो बाउंड्री होती बॅटकट होती थँक्यू थोडीशी आमच्या मनामध्ये सुद्धा होती अतिशय अपील पाहायला मिळतोय लाऊडली अपील फ्रॉम द बॉलर ओ आणि या संपूर्ण टीम कडून जोरदार अपील केली जाते इथे मात्र पुन्हा एकदा दोनही पंच एकत्रित येतील आणि अतिशय महत्वाचा डिसिजन असेल परंतु ज्या वेगानं मात्र गोलंदाजी करतोय सुमीचा वेग पाहिला अफलातून प्रचंड ऊर्जेनं मात्र तो गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिला चेंडू पाहिला, पाहिला बाउंड्री जरूर आली होती परंतु इथे मात्र पंचाचा निर्णय होतोय बाद आणि लागलेला हा जोरदार झटका आणि ज्या विकेटची मात्र नितांत आवश्यकता होती सलामीची जोडी फोडली जाते सुमित कर्वी बॅट्समन आउट होईल एक चौकार आणि षटकाराच्या मदतीनं मैदानामध्ये तेरा धावांची खेळी साकारली होती तो सलामीवीर सागरला मात्र बाद केलंय फलंदाज बाद होतोय विजय विजयजी जी मोकाशी असतील अजयजी पाटील असतील खूप चांगलं सं, संगीत त्यांच्या माध्यमातून आणि क्रिकेटच्या स्पर्धेला मात्र एक वेगळंच मनोरंजन एक वेगळीच मजा मात्र येते ती आमच्या साऊंड मास्टरचं सुद्धा कौतुक करूया जाऊया पुन्हा एकदा सुमितकडे अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय या सिरीज आणि विकेट पायचीत पकडलं जात आहे आणि आणखीन एक झटका दिलाय तो गोलंदाज सुमित ना बॅक टू बॅक ही दुसरी सफलता मंदार मात्र आल्या पावली माघारी फिरतोय पोपळा ही फोडून देता शून्य या धाव संख्येवर तंबूच्या आश्रयाला थोडस मॅचला कलाटणी देणारं षटक ठरलंय आतापर्यंत सुमित विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल शंतनू पाटील दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परंतु गोलंदाजी सुद्धा तेवढीच सुंदर होते आणि सुमित मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे आणि इथे मात्र ही संपादित केली तर या मॅच मध्ये मात्र मोठा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो शंतनु ऑन स्ट्राईक हा बॉल इथे मात्र भिरकावलाय क्षेत्ररक्षक खाली आणि विकेट हॅट्रिक शंतनूला मात्र परतावा लागेल इट्स अ बिग ब्लो आणि आता मात्र असतील त्या टायगर टीमचे शंतनुला शून्य या धावसंख्येवर मात्र परतावलं जात आहे विश्वास बसत नाहीये टायगर टीमच्या समर्थकांचा परंतु जोरदार टाळ्या सुमितसाठी होऊन जाऊ द्या विकेट हॅट्रिक इथे मात्र संपादित करत असताना केले मध्ये खऱ्या अर्थानं बॉलिंग आहे अगदी विकेट हॅट्रिक ही स्वप्नवत कामगिरी मात्र करतोय मैदानाच्या आतमध्ये सुमित न आणि या विकेट जर आपण पाहिल्या सागर मंदार शंतनू खऱ्या अर्थानं जो फलंदाजीचा कडा होता तो मोडून काढलाय डायगेट टीमच्या लेप्टॉम राऊंड विकेट न कोणतीही चान्स देत नाहीये आणि कोणताच पाहायला गेलं तर स्पेस देत नाहीये फलंदाजांना मोठे फटके खेळण्याचा सिंगल जरूर आले विकेट हॅट्रिक नंतर परंतु नक्कीच कौतुक केलं जाईल गोलंदाज सुमेच कारण खास करून शंतनुची विकेट अगदी पहिल्याच बॉलवर शंतनुने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो केला आणि शंतनू ज्याच्यावर बरस निर्भर असत टॉयगड टीम परंतु आता शंतनू विना लढावं लागेल दौसंख्या मात्र पाहायला गेलं तर आत्तापर्यंत दोन षटकं संपलेत आणि या दोन ओव्हर्स मध्ये एकवीस जावा ट्वेंटी वन परंतु या विकेट अॅट्रिकनं मात्र या सामन्याचा निर्णय थोडासा बदलवला आहे अजूनही मॅच संपलेली नाहीये तर पाहायला गेलं तर नितेश मैदानामध्ये उभा आहे दिनेशला आता मात्र त्याच जोशानं फलंदाजी करावी लागेल क्षमता दोन्ही फलंदाजांकडे जरूर आहे परंतु शंतनू विना आता मात्र फॉरगेटिंग इज अन आट इंग्लिश मध्ये एक प्रोब आहे झालं गेलं विसरून जा आता मात्र आणि चाल गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे आता मात्र लढावं लागेल मैदानामध्ये ते नितेशला आणि मागे काय झालंय हे विसरून आता मात्र पुढे चालावं लागेल क्षमता जरूर या क्षमतेनं आता मात्र आपला खेळ दाखवावा लागेल कारण इथून जर विचार केला एकवीस धावा धावफलकावर लागला त्यामुळे येणारे बारा चेंडू आणि एकतीस धावांची गरज आहे बारा बॉल एकतीस मैदान फलंदाजीसाठी पोषक जरूर आहे परंतु इथे जिद्दीनं खेळ करावा लागेल थोडेसे परिश्रम घ्यावे लागतील आणि जर परिश्रम घेतले कठोर परिश्रम आणि मेहनत घेतली तर यश नक्कीच तुमच्या पारड्यामध्ये पडणार आहे परंतु आता ज्या पद्धतीनं थोडासा प्रेशर मध्ये जरूर आहे संघ गोलंदाजी मार्कवर मात्र आदित्यकडे षटक दिलंय पहिलाच बॉल आदित्यचा यावेळेस मात्र पाहायला गेलं तर ऑफस्टमच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये थोडासा सामना थोडासा पाहायला गेलो तर डोविज जरूर झालाय परंतु एक दोन मोठे फटके आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी देऊ शकतो तो अर्जुन इले पण टायगर टीम आदित्य वाईट द विकेट न हा बॉल लेफ्ट केला आहे इथे मात्र पंचांचा इशारा येतो अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे सिंगल येते एकिरी धाबेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल आउट साइड ऑफ बराचसा वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा हा बॉल तीस धावा अजूनही करायच्यात या मॅचमध्ये बावीस धाबा धाव फलकावर थर्टी रन्स पाच षटकाराच्या सहाना हा सामना जिंकता येऊ शकतो यावेळेस बॉल प्रयत्न जरूर केला जातो क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे कम्प्लिटली बेट आहे निर्धाव चेंडू जसे जसे पडतील ना तसंच या सामन्यामध्ये मात्र प्रेशर वाढेल टायगर टीमसाठी आणि याच्या पद्धतीनं पद्धतीने आदित्यनं गोलंदाजी केलंय आणि निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू जरूर सोडलेत आतापर्यंत एक वाईट बॉल पाहायला मिळाला अन्य तर दोनही निर्धाव चेंडूचा खेळ पाहायला मिळाला ओर द विकेट ना यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस इथे मात्र अगदी हळुवारपणे टाकलेला हा बॉल कम्प्लिटली बीट केलाय सलग तिसरा चेंडू मात्र निर्धाव येतोय काय किंवा पहा गेलं तर पहिल्यांदा सुमितची विकेट ऍट्रिक आणि आता मात्र सलग तीन निर्धाव चेंडू आता मात्र थोडासा कठीण होत चाललाय तो सामना अर्जुन इलेवन टायगर टीम साठी सुपर बॉलिंग यावेळेचा हा बॉल इथे मात्र पंचांकडे पाहतोय थो थोडासा लोअर फुलटॉस जरूर होता परंतु रीच पाहायला गेले रीड करता आला नाहीये व्यवस्थित आणि रीच होणं म्हणजे पोहोचता आलं नाहीये फलंदाजाला बॉल पर्यंत आणि त्याचमुळे हे प्रेशर जे वाढलं त्यामुळे बऱ्याच वेळा आता मात्र चेंडू लागत सुद्धा नाहीये बॅटला आणि ही शोकांतिका म्हणावी लागेल ला आता मात्र फलंदाजांची हो यावेळचा हा बॉल अक्कूटप्प्याचा होता थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न अतिरिक्त उसळी पंचांचा लगेच निर्णय आला व्हाईट बॉलचा अनप्लेएबल डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर मात्र थोडंसं जास्त थो उसळी घेतली अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि इथे मात्र व्हाईट बॉल हा दुसरा वाईट बॉल असेल या ओव्हरमधील निर्धाव चेंडू किंवा व्हाईट बॉल म्हणजे गोलंदाज आणि एसटी रक्षक हे दोघेच खेळतात या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल यावेळचा हा फटका हुक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय क्षेत्ररक्षक पोहोचणार का पोहोचला जरूर होता परंतु झेल मात्र सुटलाय नुकसान जास्त नाहीये परंतु चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला जरूर मिळाला आकाशचा आणि सिंगल येते एकेरी धाव एकेरी धावीनं काहीही बिघडणार नाहीये ते अर्थातच हार टीमच हा सामना आता मात्र पाहायला गेलं तर धावा आणि चेंडू यांच्यातलं अंतर जे प्रचंड वाढलंय आणि आता मात्र या प्रचंड वाढलेल्या अंतरामुळे दबाव आणि एक पाहायला गेलं तर पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला पाहायला मिळतोय तो खेळाडू कक्षामध्ये टायगर टीमच्या ला, त्यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट केलाय वाईट लाईनच्या बाहेरून जातोय अजून एक व्हाईट बॉल थोडस लांबलेलं हे षटक आहे आदित्यच कारण हा तिसरा व्हाईट बॉल या षटकामधील असेल तीन व्हाईट बॉल सत्तापर्यंत परंतु त्या व्हाईट बॉलनं तेवढासा फरक पडलेला नाहीये कारण मोठे फटके आलेले नाहीयेत सुरुवात जी केली होती सागरनं धमाकेदार सुरुवात केली होती असं वाटलं होतं पहिल्याच षटकामध्ये ज्यावेळेस मात्र पंधरा धाबा आल्या होत्या सहजतेनं मात्र हा सामना चेस होईल सुमितनं मात्र खेळाचं स्वरूप बिघडून टाकलं जेवढचा बॉल खोलात टाकला होता अगदी पाहायला गेलं तर खोदून काढलाय थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे पहिली धाव वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र कम्प्लीट होत आहे आणि या दोन धावा मात्र मिळतील ते अर्जुन येले पण टायगर टीम साठी या दुहेरी धाबांच्या योगदानानंतर मात्र तीन षटकांचा खेळ संपलाय धाव फलकावर सत्तावीस धाबा नऊच्या सरासरीनं म्हणजे मागची दोन षटकं मागची दोन षटकं आपण पाहिली तर या दोन षटकांमध्ये पहिल्यांदा सुमितच्या सहा धावा आल्या आदित्यच्या सुद्धा सहा धावा आल्या दोघांनी बारा धाबा दिल्या त्यामुळे हे अंतर आता मात्र राहिले सहा चेंडू आणि तब्बल पंचवीस धावा ट्वेंटी फाय रिक्वायर्ड रिमेनिंग सिक्स डिलिव्हरीज पाण्याची व्यवस्था करायची आहे आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय आई गावदेवी चषक दोन हजार एकवीस पहिलं पारितोषिक जे ग्रामीण विभागामधून असणारे तब्बल एक लाख रुपये द्वितीय असणारे तब्बल पन्नास हजार रुपये तृतीय असणारे ते तब्बल पंचवीस हजार रुपये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्रक्षक यांना कूलर त्याचप्रमाणे सुंदर अशी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल मालिकावीर आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल आणि आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच मालिकावीरची ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जाईल शहरी विभागासाठी पहिलं पारितोषिक चाळीस हजार रुपयांचा आहे आणि द्वितीय पारितोषिक आहे जे तीस हजार रुपयांचा आहे त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावी ट्रॉफी देऊन सुद्धा सन्मान करण्यात येईल असं एक नियोजनपूर्ण आयोजन आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी क्रिकेट संघ घे सर आयोजित आई गावदेवी चषक दोन हजार एकवीस मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मात्र सुंदररित्या या सामन्यांचं सा थेट प्रक्षेपण आपल्याला पाहत आहेत अंपायरच्या भूमिकेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये सुभाजी पाटील सर निरंजनजी सावंत जतीनजी भुयाळ सर असतील अगदी दिग्गज मंडळी मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच त्यांना पाहत असो आपण आणि स्कोरिंगच्या माध्यमातून मात्र आमचे आदेश भोईर असेल सुयोगजी पनेरकर ज्यांनी आम्हाला उत्तम सात मागास पासून दिले त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय खऱ्या अर्थानं डी जे मास्टर आमचे विजयजी मोकाजी असतील अजयजी असतील अतिशय सुंदररीत्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात आणि जी केणे साहेबांनी एक सुंदर या क्रीडांगणाला स्वरूप दिले आपलं मंडप डेकोरेटर्स एक चांगला स्टेज काढू कक्ष सगळ्यांची बांधणी केली या सगळ्यांचं फार मोठे योगदान आहे या स्पर्धेसाठी सगळ्यांचं पुन्हा एकदा दे धन्यवाद देऊन जाऊ या मैदानाच्या दिशेनं त्या ठिकाणी सहा चेंडू आणि पंचवीस धावांची गरज आहे बऱ्याच वेळा सहा चेंडू पंचवीस धावांचे सामने फिनिश होताना आपण पाहिलेत एक तीन चार षटकार जर आले या मॅच मध्ये तीन षटकार एक चौकार जर पाहायला मिळाला महेंद्राचा हा बॉल यावेळेस मात्र कवर्सला ढकललाय ऑफचा फिल्डर येतोय सिंगल येते डबल सुद्धा पूर्ण केली जाते दोहिनी धावांचं योगदान परंतु सिंगल डबल्स पेक्षा आता मात्र भर द्यावा लागेल तो आता मात्र हवेतून खेळावा लागेल चेंडूला तुम्हाला सीमारेषीच्या बाहेर धाडावा लागेल तरच या मॅच मध्ये मात्र कुठेतरी संधी निर्माण करता येऊ शकते अजूनही सामना संपलेला नाही आहे टायगर टीमसाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे यावेळेस बॉल अगदी सावधान सावधानतेनं मित्र म्हणेन सावधानतेनं खेळलाय कव्हर्सला ढकलून दिलाय पुन्हा एकदा दुहेरी दावा मिळतील सामन्यामध्ये प्रयत्न खरंच केला जातोय का हा सुद्धा प्रश्नचिन्ह असेल सन्माननीय आमचे पाहुणे जयवंजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचं आई गावदेवी क्रिकेट संघ घेत सरावजित या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे स्वागत आहे या मंचावर आपल्याला विनंती आपण स्थानापर्यंत पहिल्या दोनही चणूंवर दुहेरी धावा आल्यात मोठे फटके खेळावे लागणार आहेत यावेळेचा बॉल टप्पा पडण्याचा थोडासा खाली राहिला जी उंचीची अपेक्षा मात्र नितेशने केली असेल त्यापेक्षा थोडासा खाली राहिला आणि कम्प्लिटली पीठ करून गेलाय स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते खेळाडू कक्षामध्ये शंतनुनं तो फटका मारला नसता तर खरंच घाई करायची गरज होती का असे बरेचसे प्रश्न आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये उद्भवत असतील अकूटप्याचा बॉल प्रयत्न केलाय परंतु इथे पाहावं लागेल बॉल मात्र मत हवेमध्ये आहे क्षेत्रक्षक खाली येतोय परतावं लागेल इथे बॅट्समन देशला सुद्धा आणि फलंदाज आणखीन एक बाद होतोय तो अर्थातच टायगर टीमचा महेंद्राला मात्र ही पहिली सफलता

आता मात्र या सामन्यातली औपचारिकताच बाकी राहिले असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं सुमितच जे वादळच होतं एक ज्या पद्धतीनं त्यानं त्याचा तो वेग त्याचा तो आवेश पाहिला मैदानावरचा तो ज्या जिद्दीनं मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करत होता ज्या स्फूर्तीनं करत होता ज्या वेगानं करत होता आणि तिथून या सामन्याची सगळी सूत्र मात्र पालटली गेली आणि हा सामना मात्र जिंकलाय जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हर्ष इलेवन दहिसर संघ आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आता मात्र हर्ष निर्माण करतोय आनंद देतोय आपल्या चाहत्यांना आणि अर्जुन इलेव्हन डायगर सारख्या बलाढ्य टीमला मात्र नमवलं जाते आणि दोन सामने जिंकून मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम दहिसर त्याचप्रमाणे डायगर संघाचा सुद्धा आपण आभार मानूया खूप चांगला खेळ केला थोड्याशा चुका जरूर झाल्या टायगर टीम कडून त्या चुका नक्कीच त्यांना माहिती झाल्या असेल आणि चुकावर पांघरुण घालून पुढच्या नक्कीच चमकदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल तो टायगर टीम टायगर संघाचं धन्यवाद आभार मानतोय आम्ही या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली आणि पुढच्या स्पर्धांसाठी या हंगामासाठी आम्ही मनापासून आपल्याला शुभेच्छा देतोय मॅन ऑफ द मॅच सामन्यावरचा पुरस्कार जातोय नो डाऊट ज्या पद्धतीनं मात्र या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली तेच तर्रार गोलंदाज दही सरसंघाचा सुमित ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मान करी मी विनंती करेन आमचे मान्यवर दिनकरजी पाटील साहेब वाकडन आपल्या शुभ आपण सुमित चा गौरव करायचा आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सामनावीर ही ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जाईल अरविंदजी वत्रे काका या संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून सुमितसाठी जी विकेट हॅट्रिक नोंदवली त्यासाठी कॅश प्राईज येते पाचशे रुपयांचा कॅश प्राईज झालंय आणि आमच्या संघ मालकांकडून सुद्धा सुमितचं मनोधरे वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय थँक्यू सो मच या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मात्र प्रदान केली जाईल सन्मान्य दिनकरजी पाटील साहेब वाकण यांच्या शुभ मात्र मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जाईल सुपर बॉलिंग विकेट हॅट्रिक आणि जी विकेट हॅट्रिक जी नोंदवली ज्याच्यामध्ये तीन महत्वपूर्ण विकेट्स मात्र आपल्या नावावर केल्या आणि आपल्या संघाला मात्र विजयामध्ये पाहायला गेलं तर मोलाची भूमिका बहुमोलाची भूमिका मात्र निभावली तो सुमित ठरलाय या सामन्याचा हिरो वन ऑफ द मॅच नेक्स्ट मॅच लवकर मैदानाचा ताबा घ्या दिवा आणि सापाडे सापाठे टीमने टॉस जिंकलाय सापाडे संघ आपण लवकरात लवकर मैदानामध्ये जा कारण आज बरेचसे सामने आहेत आणि आमची सुद्धा कसोटी आहे आयोजकांची तर चापाडे संघ मैदानामध्ये एंटर होतोय आणि दिवा संघाला सुद्धा विनंती असेल आपल्या सलामीवर लवकर लवकर धाडा जेणेकरून आपल्याला सामना सुरुवात करता येईल तर जाऊया नेक्स्ट मॅच